देगलूर पंचायती समिती सभागृह येथे देगलूर तालुक्यातील पाणीपुरवठा विभाग, कृषी विभाग तसेच पंचायत समिती व तहसील कार्यालय या सर्व विभागातील जनतेच्या विविध प्रश्नांबाबत आमदार जितेश अंतापूरकर यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना करत लोकांची कामे तत्परतेने करावे अशा सूचना आमदार जितेश अंतापूरकर यांनी दिल्या. चांगल्या पद्धतीचं दर्जेदार पाणी दर्जेदार ही योजना ही चांगल्या पद्धतीने पूर्ण केली की पाहिजे, पाणी मिळायला पाहिजे प्रत्येक घराला मिळायला पाहिजे अशी प्रामाणिक भावना होती. त्या पद्धतीने ही त्यानंतर त्याच्यावरती एक समितीची देखील नेमली होती. परंतु जरी मी म्हणतो तरी त्यानंतरही कुठे काम म्हणजे प्रगतीपदावर केलं कुठे राहिलं त्यासाठी म्हणून आज ही बैठक आपण आज घेतली होती. ह्या बैठकीमध्ये सुद्धा अनेक प्रश्न जवळपास मार्गी लागले, जर कुठले प्रश्न अजून प्रलंबित झाले त्याच्यावरती सुद्धा माझं लक्ष आहे की कामं पूर्ण करून घ्यायचं अशी जबाबदारी आपण लावतो. तर आपण प्रमुख आहात सगळं इंजिनियर आहे आणि त्याचं सक्तीनं सांगतोय मला पाण्याच्या प्रश्नामध्ये आक्षेपात गेलेलं नाही. आपण सक्तीने ही योजना ही पूर्ण करून घ्यावी. माझ्याकडे देखून तर्फे 108 आणि बीट तर्फे मोकळेसाठी बीटची बैठक आहे त्या ठिकाणी सुद्धा अशा पद्धतीनं हे करून तिकडे सुद्धा प्रश्न मार्गी लावले पाहिजे. माझ्या या ठिकाणी खास करून आपण सांगायचं आहे पुन्हा पुन्हा ह्या तक्रारी येऊ नये. कॉन्ट्रॅक्टर तिकडे संबंधित कोणी जरी पुन्हा त्यांचे प्रश्न पुन्हा पुन्हा येऊ नये. त्यांना सक्ती राहता तुम्ही कारवाई करा आणि त्यापुढे आपण त्या कामाचं एखाद्या कामाचं पूर्ण लोकार्पण करावं असं आपण जाहीर करून एखाद्या गावचा प्रश्न हा पाण्याचा निघूनच टाकू तर असं या ठिकाणी पुढे सांगतो. त्याच्यावरती पुन्हा पुन्हा आपण चर्चा करूयाच करतो. पुढे मला या ठिकाणी सांगायचं आहे आपण सर्व शांतपणे राहिला माझ्या देहू तालुक्याच्या सर्वच नागरिकांचा सर्व ग्रामस्थांच्या आईडी सरपंच मान्यवरांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आपण सहकारी केलं आणि आपण एक एक जण मुद्दा म्हणून प्रत्येकाचे प्रश्न सुटू शकले ऐकू शकलो कोणत्याने आपण सांगितलं आणि खरंच महत्वाचं तुम्ही सांगितलं कुठे मानवधनाने कुणाकडनं राहून गेल्यास बोलायचं काय म्हणून दुर्गम केल्यास की मनापासून वेगवेगळी वाटतो तर दुर्गम नाही तरी कुठे वाटल्यास त्याची वेगळी या ठिकाणी व्यक्त करतो. आपण असंच यामुळे आपल्या तालुक्यातील प्रश्न सोडवू पुढे या ठिकाणी सर्वांपासून अपेक्षा करतो. आपण सर्वच अधिकारी सांगले बसले समोर सर्वच आपल्या कामाला अतिशय प्रामाणिकपणे आपल्याला सर्व लक्ष देऊन आहे आणि आपल्याला अडचण येणार आहे यापुढे येतील अशी मला अपेक्षा आहे. पुढे मी थांबतो. धन्यवाद.